A very good evening to everybody, and as World Mental Health Day ahe, so on this occasion I wish everybody strength, stability, happiness and peace. आणि आजच्याच या ओकेजनवरती आपण एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहे, जो आपल्याला ह्या पीसच्या जर्नीवरती खूप एक टर्निंग पॉइंट देऊ शकतो आपल्या आयुष्याला, जर आपल्याला हे कळलं तर. द मॅजिक ऑफ माइंडफुलनेस. माइंडफुलनेस एक अशी मेडिटेशनची पद्धत जी खूप जुनी आहे, कैक वर्षांपासून कैक लोकही फॉलो करतात, खूप पॉप्युलर आहे. ह्याची जी मुळं आहेत ही बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये आहेत आणि अनादिकाळापासून लोक हे फॉलो करतात आणि खूप लोकांना ह्याचे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप वंडरफुल रिझल्ट आहेत. पण हे सगळं माइंडफुलनेस जेव्हा आपण एक्झॅक्टली प्रॅक्टिस करतो होतं काय आपल्याबरोबर, आणि हे ॲक्च्युअल दैनंदिन आयुष्यामध्ये कसं अनुभवायचं याच्यावरती आपण आज समजून घेणार आहोत. सो माइंडफुलनेसकडे जाण्याआधी मेडिटेशनचा प्रचार प्रसार अख्ख्या जगामध्ये 1960 दशकानंतर दोन भारतीय योग्यांमुळे झाला, ज्यांनी अमेरिकेत जाऊन महर्षी महेश योगी आणि स्वामी राम हे ज्यावेळेला अमेरिकेत गेले आणि तिथल्या लोकांना ते मेडिटेशन आणि हे सगळं स्पिरिच्युअल कल्चर शिकवायला लागले. त्यावेळेला अशी माणसं ज्यांच्यासाठी मेडिटेशन, ध्यान, एका जागी बसणं, आयुष्याची ही अवस्था अनुभवणं हे त्यांच्या कल्चरच्या, त्यांच्या जडणघडणीच्या बरोबर विरुद्ध असलेली गोष्ट, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी ती स्वीकारली आणि इथे खरंच सुरू झाला तो म्हणजे मेडिटेशनवरती घडणारा रिसर्च. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अशी माणसं जी सतत एका मटेरियलिस्टिक आयुष्याच्या शोधात आहेत, जी सतत स्ट्रेसमध्ये आहेत, सतत पळतायत काहीतरी अचीव करण्यासाठी, चेज करण्यासाठी, अशी माणसं ज्यावेळेला एक अशी लाईफस्टाईल अनुभवतात, सो सायंटिस्टला देखील उत्सुकता होती की एक्झॅक्टली ज्या वेळेला आपलं शरीर मेडिटेशनमध्ये जातं त्यावेळेला मेंदूमध्ये, मनावरती, आपल्या व्हायब्रेशन्सवरती ह्या सगळ्याचा काय परिणाम घडतो. आणि जे रिझल्ट्स या सगळ्या रिसर्चमधून समोर आले हे अक्षरशः थक्क करणारे होते. आणि त्यावेळेला ध्यान ही जे फक्त अध्यात्मापुरतं आणि रिलिजनपुरतं मर्यादित होतं त्याचा स्कोप ब्रॉड झाला आणि मॉडर्न सायकॅट्रीमध्ये आणि न्यूरोसायन्सच्या रिसर्चमधला ध्यान हा एक महत्वाचा विषय ठरला. आणि ह्या सगळ्या रिसर्चमध्ये सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन किंवा ज्या मेडिटेशनमुळे ब्रेन पॅटर्न्स चेंजचा रिसर्च किंवा आयुष्यावरती होणाऱ्या परिणामाचा रिसर्च जो समोर आला ते ध्यान म्हणजे माइंडफुलनेस. सो माइंडफुलनेस म्हणजे काय? माइंडफुलनेस म्हणजे पेईंग अटेन्शन ऍट द प्रेझेंट मोमेंट बट विदाऊट एनी जजमेंट. सो जो क्षण ह्या वेळेला उलगडतोय ह्या क्षणामध्ये पूर्णपणे जागृत होणं, आपल्या सगळ्या अवयवांची, आपल्याला आपल्या सेन्सेसची जागृती येणं, तो अवेअरनेस येणं आणि ह्या प्रेझेंट क्षणामध्ये आपल्याला स्टेबिलाइज होता येणं इज माइंडफुलनेस. आणि हा सगळा प्रवास जी लोक माइंडफुलनेस फॉलो करतात ह्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, आयुष्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडतो. सो ज्या वेळेला आपण प्रेझेंट मोमेंटला स्पर्श करतो किंवा प्रेझेंटमध्ये जगायला लागतो ही माइंडफुलनेसची अवस्था अनुभवतो, एक्झॅक्टली घडतं काय आपल्याबरोबर आणि हे जर आपल्याला कळलं, जसं द सायन्स ऑफ पॉवर टॅपिंग जेव्हा आपल्याला कळलं त्यावेळेला कितीतरी लोकांच्या टॅपिंगच्या प्रॅक्टिसला धार आली. सो इन द सेम वे जर आपल्याला खरंच कळलं की ह्या प्रेझेंट मोमेंटच्या पॉवरला जर आपण स्पर्श करू शकलो तर आपल्या असण्यामध्ये इतका मेजर फरक घडतो. सो एकतर आपण ज्या वेळेला जगत असतो आयुष्य त्यावेळेला एकतर आपण पास्टला ड्रॅग करत असतो किंवा फ्युचर रंगवत असतो. ओके, अगदी
फार फार पास्ट असेल असं नाही, सकाळी घडलेली एखादी घटना असेल, काल घडलेली एखादी घटना असेल, पण ती आपल्या सिस्टीम मधून जातच नाही. आपण त्याच अवस्थेमध्ये रेंगाळत राहतो. फ्युचरमध्ये पण प्लॅनिंग करण्यापेक्षा किंवा फ्युचरचं प्रोजेक्शन करण्यापेक्षा आपण एका नेगेटिव्ह अप्रोचनीच कायम फ्युचरला ठेवून होतो आणि हे मुद्दाम करत नाहीये. ही अवस्था नकळत घडते. मला कसा त्रास होईल, मी कसं आजारी पडेन, फ्युचरमध्ये कसं काय इन्सिक्युरिटी असू शकते, कसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ह्याचं इतकं भयाड विजन नकळत आपल्याला दिसत असतं. आणि ते पास्ट आणि फ्युचरचे विचार करणं ही चुकीची गोष्ट नाहीये. पास्टचे विचार आपला ब्रेन तसा डिझाईन्ड आहे ना, कशासाठी, तर पास्टमध्ये ज्या चुका घडलेल्या आहेत त्याचं अनालिसिस झालं पाहिजे ना. वी शुड लर्न फ्रॉम आर मिस्टेक्स, नाहीतर आपण तेच तेच करत राहणार आहे. जर आपल्याला पास्टची मेमरीज नसती तर आपण त्याच त्याच गोष्टी करत राहणार आहे परत. सो वी हॅव द पॉवर टू रिटेन द मेमरी ऑफ द पास्ट इज बिकॉज वी हॅव टू लर्न. सो वी हॅव टू लर्न, वी हॅव टू अनालाइज अँड वी हॅव टू इम्प्लिमेंट. आणि फ्युचरमध्ये वी हॅव टू प्लॅन. पण आपला ब्रेन एवढ्याच पुरतं मर्यादित नाही राहत. तो कधी ही त्याची कार्यक्षमता सोडून कधी प्रेझेंटला टचच करू शकत नाही. बरं, पास्टमध्ये आपल्याला आठवतं काय? आपल्याला तेच आठवतं जे नको आहे. अशा नेगेटिव्ह घटना ज्यांचा आपल्याला त्रास झालेला आहे, ज्यांचा स्कार आपल्या पर्सनॅलिटीवरती कुठेतरी खोल आहे, फ्युचरशी जेव्हा रिलेट करतो त्यावेळेला होपफुल फ्युचरपेक्षा एक होपलेस फ्युचरच आपल्याला दिसतं. आणि गंमत बघा ना, मी ज्यावेळेला तुम्हाला सांगते की तुमचं लहानपणीचं घर दिसलं ना तुम्हाला, तुमची लहानपणीची शाळा दिसली ना, तुम्ही कॉन्शियसली बघत नाही आहे पण मनामध्ये ती निर्माण झालीच. द ब्रेन कम्युनिकेट्स ऑन विजन, द ब्रेन लर्न्स ऑन विजन, द ब्रेन रिस्टोर्स मेमरी ऑन विजन. सो ज्या वेळेला आपण सतत पास्टमध्ये जे नको असलेलं घडलेलं आहे किंवा भीतीदायक घडलेलं आहे, जे ज्याचा रिग्रेट आहे आपल्याला असं घडलेलं आहे, असा विचार जेव्हा आपल्या सिस्टीममध्ये येतो, तो विचार नुसता येत नाही, त्या विचाराबरोबर त्याला सपोर्ट करणारी एक दमदार इमेज समोर येते. आणि मग ती इमेज जेव्हा समोर येते त्यावेळेला काहीतरी घडतं ना. आपल्या शरीरामध्ये एक केमिस्ट्री घडते आणि ही केमिस्ट्री घडवण्यासाठी जसं दुःखद घटना आठवल्यानंतर प्लस वाटतं का मायनस वाटतं, ऑब्व्हियसली वाईट वाटतं. परत सगळी एकवटलेली जो एकवटलेला जो स्ट्रेंथ आहे, जी एनर्जी आहे, ही ड्रेन होते. ही मनाकरता आपल्याला बोलण्याकरता हे भावना आहेत किंवा ही अवस्था आहे, पण शरीराकरता, कारण आपण अनुभवतोय ना ते, शरीराकरता ही एक निव्वळ केमिस्ट्री आहे. सो ज्या वेळेला हे इमेजेस आपल्या समोर येतात त्या पॉइंटला ही अख्खी शरीराची केमिस्ट्री नेगेटिव्ह घडते. सो ज्या वेळेला हे माइंडफुलनेसवरती रिसर्च घडला त्यावेळेला न्यूरोसायंटिस्टला काय सापडलं, तर जी माणसं रेग्युलरली 20 मिनिटं ह्या माइंडफुलनेसच्या अवस्थेमध्ये राहू शकतात, ह्यांच्या ब्रेनमध्ये जे स्ट्रेस प्रोसेसिंग सेंटर्स आहेत, ह्यांची ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली कमी होते. आणि शरीराला हार्मनीमध्ये, होमिओस्टॅसिसमध्ये ठेवणारे जे सेंटर्स आहेत, जे असे सेंटर्स आहेत जे आपल्या सिस्टीममध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रीट करण्याकरता जबाबदार आहेत, ह्यांची ॲक्टिव्हिटी वाढायला लागते. सो ज्या वेळेला आपली सिस्टम माइंडफुलनेस मेडिटेशन प्रॅक्टिस करते किंवा प्रेझेंट मोमेंट अनुभवते, त्यावेळेला आपल्या ॲमेगडाला एरियावरती ट्रिगर होणारे जे रिस्पॉन्सेस आहेत हे कमी होतात. ॲमेगडाला हा आपल्या शरीराला सतत एका स्ट्रेस मोडवरती ॲक्टिवेटेड ठेवतो. आणि त्या पॉइंटला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जे आपल्याकरता एक मॅजिक सेंटर आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ब्रेनचा असा भाग आहे जो आपल्या एजिंग करता जबाबदार आहे. सो ज्या वेळेला त्याची ऍक्टिव्हिटी वाढायला लागते त्यावेळेला अँटी एजिंग इफेक्ट घडतो ब्रेनमध्ये. यू बिकम मोर क्रिएटिव्ह, यू हॅव द एबिलिटी टू थिंक, टू अनालाइज अँड देन ऍक्ट. आज आपण ज्या वेळेला स्ट्रेसमध्ये असतो किंवा दिवसभरामध्ये ज्या वेळेला कुठलंही भांडण सॉल्व्ह करायचं असतं, आपण ऐकतच नाही, आपण विचार करतच नाही, आपण फक्त रिॲक्ट करतो.
आणि हा रिॲक्शन कुठून येतोय, हा त्या अमिग्डलाच्या स्ट्रेस रिस्पॉन्समधून येतोय. कारण ब्रेनला ती एकच एरिया एवढी ॲक्टिवेटेड ठेवायची सवय आहे, म्हणून स्ट्रेसमध्ये आपण क्लिअरली विचार नाही करू शकत. कळत असलेला निर्णय चुकतो. कळतंय की मला असं नाही करायचंय, पण बरोबर तसंच होतं. मला असं नाही बोलायचंय, तसंच घडतं. कारण तो पॅटर्न शरीरा स्ट्रेसमध्ये रिस्पॉन्ड करण्याचा पॅटर्न हा शरीराला, मनाला, पेशींना अंगवळणी पडलेला आहे. आपल्या ज्या वेळेला आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिस करतो, प्रेझेंट मोमेंट एक्सपिरियन्स करतो, पास्टचं बर्डन कट होतं, फ्युचरचं बर्डन कट होतं, आणि ह्या क्षणाला जिथे आयुष्य अनफोल्ड होतंय पॉसिबिलिटीजमध्ये, जो प्रत्येक क्षण फ्रेश आहे, फ्रेश आहे ना, ऍक्च्युली फ्रेश आहे, पण आपण तो फ्रेशनेस अनुभवू शकत नाही, कारण आपण त्या जुन्या स्टेल प्रोग्रामिंगमधूनच रिलेट करत असतो. सो आपण फोर्सफुली किंवा ठरवून 5-10 मिनिटं जरी हा प्रेझेंट मोमेंट अनुभवू शकलो, सो यू टेक अ डिप, अख्खी सिस्टम रिफ्रेश होते. जसं आपण कम्प्युटर रिफ्रेश करतो, सो रिफ्रेश केल्यावरती जे काही स्लोड डाऊन प्रोसेसेस असतात त्यांना गती मिळते, अँटीव्हायरस परत रिॲक्टिवेट होतो सिस्टममधला. सो ही एक आंघोळ केल्यानंतर कसं फ्रेश वाटतं, सो त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये यू जस्ट टेक अ डिप. ऑटोमॅटिकली तुमच्या ब्रेनमधले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सेंटर्स ट्रिगर व्हायला लागतात. इज दिस ट्रिगर अ पेन बॉडी? येस, इट कुड बी. येस. सो तुम्ही कमेंट्स आपण नंतर आन्सर आणि क्वेश्चन आन्सर्स करूया. फर्स्ट अंडरस्टँड, कारण हे कळणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच सगळ्यावरती आज आपलं आयुष्य अवलंबून आहे. सो आपला जो टेम्पोपरायटल जंक्शन आहे ब्रेनचं, एक असं केंद्र आहे की ज्या जो केंद्र जर ऍक्टिवेट झालं तर यू फील एम्पथी, यू फील कनेक्टेडनेस, एक सहानुभूती निर्माण होते दुसऱ्याबद्दल. माणसं समजू शकतात की समोरच्यावरती काय घडतंय, तो असा का वागत असेल. आणि नॉर्मल केसमध्ये हे सेंटर क्लोज्डच असतं आपलं, म्हणून आपण मॅक्सिमम टाइम इंडिफरंट असतो. दुसऱ्याला कसं वाटतं, त्याला काय वाटतं, वी आर नेव्हर कन्सर्न. आपला इगो एक असा रिस्पॉन्स क्रिएट करतो की फक्त मी, फक्त मी. आणि या स्ट्रेस केमिस्ट्रीवरती ज्या वेळेला आपण काम करतो, आपण ब्रेनच्या एका इतक्या लिमिटेड क्षमतेने काम करतोय. पण जर आपण हा रिफ्रेश मेकॅनिझम जो ब्रेनचा आहे हा ॲक्टिवेट करू शकलो, तर आपण आपल्या सगळ्या क्षमतांना बूस्टर लावतोय. सो मेमरी स्टोअर करण्याचे जे प्रोसेसर्स आहेत ह्यांची कितीतरी पटीनी क्षमता वाढते, पण आपल्याला त्या अवस्थेत जगण्याची सवय नाही आहे, आणि हे सहजी होणार पण नाही आहे. म्हणून आपल्याला काही टूल्सची गरज आहे ज्या आपल्याला ह्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला मदत करतील. सो आज आपण ही जी माइंडफुलनेसची पद्धत आहे ही 3 पद्धतीमध्ये शिकणार आहे. एक तर मेडिटेशन म्हणून शिकणार आहे, दुसरी गोष्ट आपण ज्या ज्या वेळेला ही फॉलो करू शकतो लाईफमध्ये, दिवसभरामध्ये ज्या ज्या स्लॉट्समध्ये आपण ही अवस्था फॉलो करू शकतो ते कसं करायचं, आणि तिसरी महत्वाची गोष्ट, एक Level 2 of mindfulness आपण शिकणार आहे, वेअर वी विल गो बियॉन्ड द बॉडी अँड बी माइंडफुल अबाउट द माइंड. सो याला बरेच स्टेजेस आहेत, पण आज आपण बेसिक्स पासून सुरू करणार आहे. प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस, एक्सपिरियन्सिंग माइंडफुलनेस इज अ डोर ओपनर टू द वर्ल्ड ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड पीस. आणि प्रत्येक जीवाला आस आहे त्या पीसचीच, एक अनचेंजिंग, अनअफेक्टेड, पीसफुल अवस्था. आपल्याला वाटतं की पीस किंवा शांतता, आनंद हा मटेरियलिस्टिक गोष्टींमुळे मिळतो. मटेरियलिस्टिक गोष्टींमुळे फक्त स्पर आहे, एक ट्रिगर आहे, तेवढ्या पुरतं आहे. पण जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. सो आतमध्येच जर पीस नसेल तर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही पीस सापडणार नाही. यू विल ऑलवेज फील इनकम्प्लीट अँड यू विल ऑलवेज बी इन द सर्च ऑफ कम्प्लीटिंग दिस हाफ. म्हणून आपण कधी कधी काही
प्रॅक्टिकली घटना नसते समोर, पण आपण सतत अस्वस्थ असतो, रेस्टलेस असतो, सतत इरिटेटेड असतो, घाबरलेले असतो, एन्झायटीमध्ये असतो, पॅनिकमध्ये असतो, कारण आपल्या ब्रेनला सतत ह्या स्ट्रेस मेकॅनिझम वरतीच जगण्याची सवय झालेली आहे. ज्या वेळेला डिप्रेशन, अँटी एन्झायटी ड्रग्ज लोक घेतात, काय घेत आहेत ते हॅपी हॉर्मोन्स बूस्ट करणारेच सप्लिमेंट्स घेतात किंवा ड्रग्ज घेतात. पण आपल्या शरीराची इतकी मिरॅक्युलस केमिस्ट्री आहे की हे जात्याच आपल्याकडे आहे, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम लाईफमध्ये इतकं नेगेटिव्हिटी साठून राहिलेली आपल्या प्रत्येक पेशीमध्ये की आपण आपल्या आतलीच ती वंडरफुल केमिस्ट्री एक्सपिरियन्सच करू शकत नाही. सो आज आपला प्रयत्न हा आहे की ह्या प्रयासाने आपण एकतर त्या प्रेझेंटमध्ये तो प्रेझेंट फ्रेश मॅजिकल मोमेंट, कारण प्रत्येक सेकंद फुल ऑफ पोटेन्शियल आहे, पण आपण जुनंच ड्रॅग करत असल्यामुळे आपण ऑलरेडी बरोबर तसंच आधी जसं आयुष्य घडलेलं आहे तसंच आयुष्य अनफोल्ड करण्याच्या वाटेवरती असतो. फ्युचर पण बघा ना, आपण अशा गोष्टींची शिक्षा भोगतो ज्या ॲक्च्युली कधीच घडलेल्या नाही आहेत. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती घडली आहे का अजून? तुम्हाला ज्या भयानक फ्युचरची भीती वाटते ही घडलं आहे का अजून? पण प्रॅक्टिकली घडलेलं नाही आहे, मानसिक स्तरावर रोज घडतंय. ज्या वेळेला तुम्ही एका भयानक फ्युचरचा विचार करता, येतो तो, आपण करत नाही आहे, येतो तो, त्याच्याबरोबर अख्खी केमिस्ट्री शरीराची नेगेटिव्ह घडते. तीच भीती, तीच एन्झायटी आपल्या सिस्टमला कळत नाही की आपण फक्त विचार करतो हे खरं घडत नाही आहे. ती अशी केमिस्ट्री क्रिएट करते की ॲज इफ ते सगळं आत्ता घडतंय. सो माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं ही आज आपल्या सगळ्यांची गरज आहे. When you start experiencing peace inside, automatically your vibratory patterns will also change. आणि हे सगळं युनिवर्स कशाला रिस्पॉन्ड करतं? आपल्या व्हायब्रेशन्सलाच रिस्पॉन्ड करतं. आज आपले व्हायब्रेशन्स कशाचे आहेत? स्ट्रेसचे आहेत, भीतीचे आहेत, पास्टच्या बर्डनचे आहेत, फ्युचरच्या काळजीचे आहेत. बरोबर तसंच आयुष्य समोर येत आहे ना, आणि तशाच आयुष्याची आठवण करून देणारी माणसं आणि घटना पण समोर येत आहेत. आपण वाट बघतोय की कधी हे प्रॅक्टिकली संपेल आणि मग मला शांत वाटेल. ऍक्च्युली गणित उलट आहे. मला ज्या दिवशी शांत वाटायला लागेल त्या दिवशी प्रॅक्टिकल स्तरावरती ह्या गोष्टी बदलायला लागतील. पण हे इंटेलेक्च्युअली कळलं तरी बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकली बदलत नाही. सो आज आपण तीन पद्धतीमध्ये ही ब्रेन केमिस्ट्री चेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे. इट इज a very important step to experience peace. आणि हा पहिला, if you can get over this तर आपण पुढच्या स्पिरिच्युअलिटीच्या लेअर्सकडे जाऊ शकतो. इथेच गोंधळ आहे. आज आपण साधं शांत बसू शकत नाही आहे, इथेच गोंधळ आहे. म्हणून पुढच्या सगळ्या गोष्टी एक कॉन्सेप्ट म्हणूनच आपल्या आयुष्यात राहतात. सो लेट्स ट्राय to enter this beautiful world of peace, stability and happiness. So पहिलं जे आज आपण करणार आहे, आपण एका मेडिटेशननी सुरुवात करणार आहे. सो त्या मेडिटेशनमध्ये आपण काय करणार आहे, आपण श्वासावर लक्ष देणार आहे. ह्या क्षणाला आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, आपल्याला लक्ष द्यायचंय श्वासाकडे. आपल्याला त्याचा स्पर्श, आपल्या नाकाच्या नागपुड्यांवरती जाणवणारा त्याचा स्पर्श, त्याचा थंडावा, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. तो व्यवस्थितच आला नाही, तो अर्धवटच आला, ह्या डिस्कशनमध्ये जायचं नाही. दिस इज जजमेंट, दिस इज जजमेंट. सो माइंड सांगणार आहे की अरे बाकीच्यांचं एक्झेल झालंय, माझं अजून इन्हेलच राहिलंय, अरे मी हे किती झालं, हा कितवा नंबर आहे, हे सगळं माइंड डिस्कशन करणार आहे. ऑब्झर्व इट. यू हॅव टू एक्नॉलेज इट, नॉट एनकरेज इट. त्याच्या बरोबर जायचं नाही आहे, त्या थॉट प्रवाहांमध्ये जायचं नाही आहे. हा ब्रेथ एक्सरसाइज करताना ऑफिसचे विचार येणार आहेत, उद्याचे विचार येणार आहेत, जेवायचे विचार येणार आहेत, ओके येऊ देत,
जस्ट ऑब्जर्व देम, लेट इट पास, लेट इट पास. तुम्हाला परत स्वतःला आणायचंय कुठे? फक्त ब्रेथकडे. आणि जेवढं शरीरात रेस्टलेसनेस आहे ना, तेवढं हे अवघड होणार आहे. आणि जेवढं हे अवघड होईल तेवढं आपल्याला कळलं पाहिजे की याची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. कारण शांत बसायची सवयच नाही. ओके, सो मी जेव्हा तुमच्याकडनं हे करवून घेणार आहे, आपण 10 श्वासाचे 2 राऊंड्स करणार आहे. आता नॉर्मली इनहेल एक्झेल हे खूप सोपं असतं, त्याच्यामुळे माइंडला इकडे तिकडे भरकटायला खूप इझी जातं. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर ऑल युअर कॉम्प्लिमेंट्स, बट आय रिक्वेस्ट यू की एक 10 मिनटं कॉम्प्लिमेंट्स थांबवा आणि आपण एक्सरसाइज करूया. कारण हे एक्सपिरियन्स करणं तुम्ही खूप गरजेचं. ओके, यू आर फ्री टू पोस्ट ऑल दॅट यू वॉन्ट आफ्टर द सेशन इज ओवर. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो आपण बरोबर उलटं करणार आहे. आपण मी काउंट देणार आहे, सो इट विल बी इझी फॉर यू. आपण नॉर्मली कसं करतो, इनहेल एक्झेल 1, बरोबर आहे? आपण उलटं करणार आहे. आपण करणार आहे एक्झेल इनहेल 1. आता बघा, ही अर्धवट ऍक्टिव्हिटी आहे. ओके, द बॉडी हॅज अ टेंडन्सी टू कम्प्लीट इट, बरोबर आहे? आणि ब्रेन करता एकदम वेगळं आहे, त्याच्यामुळे युअर माइंड हॅज टू कॉन्सन्ट्रेट. ज्या वेळेला नवीन कुठली तरी इन्स्ट्रक्शन ब्रेन घेतो, इट हॅज टू फोकस. जसं आपण पहिल्यांदा क्लच असतो, ऍक्सिलरेटर असतं, त्याचं कॉर्डिनेशन असतं, गिअर शिफ्टिंग असतं, इतक्या गोष्टी असतात. हा मिरर असतो, हा मिरर असतो, तो मिरर असतो. वी आर देअर, वी आर देअर. पण एकदा जमल्यावरती तीच गाडी चालवताना आपण फोनवरती पण बोलत असतो, आपण समोरच्या बाजूच्याशी पण बोलत असतो, मल्टीटास्किंग करत असतो आपण. आपण रेडिओ ऑन ऑफ करत असतो, त्याचे स्टेशन्स बदलत असतो. सो इनहेल एक्झेल हे ऑटो मोडवरती आहे बॉडीचा, त्याला सवय आहे त्याची. पण एक्झेल अँड इनहेल ह्याची सवय नाही आहे. सो द ब्रेन, बिकॉज इट इज अ न्यू इन्स्ट्रक्शन अँड अ न्यू ऍक्टिव्हिटी आणि अर्धवट ऍक्टिव्हिटी, इट हॅज टू फोकस, इट हॅज टू बी देअर, इट हॅज टू बी इन द प्रेझेंट. ओके, सो मी काउंट्स देणार आहे, तुम्ही माझ्या काउंट्स बरोबर करायचं. 10 श्वासांचे 2 राऊंड एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, मध्ये विचार येतील, येऊ देत, यू हॅव टू कम बॅक. ओके, रेस्टलेस वाटेल, जेवढे रेस्टलेस आहेत त्यांना त्रास होईल. कळलं पाहिजे की हे टॉनिक आहे आपल्यासाठी, हे सप्लिमेंट आहे आपल्यासाठी, हे न्यूट्रिशन आहे आपल्यासाठी, आपल्या ब्रेनला याची गरज आहे. ओके, म्हणून डटे रहना है इस पे. ओके, सो लेट्स स्टार्ट. कम्फर्टेबली बसा, आरामात बसा. पाठीचा कणा एकदम ताठ करून असं नाही, जस्ट सिट नॉर्मल, सिट इन अ व्हेरी रिलॅक्स्ड पोझिशन. आपण पहिलं एक्झेल करणार आहे. ओके, सो एक्झेल, मी श्वास बाहेर सोडा, श्वास आत घ्या. 1, एक्झेल. Inhale, 2, exhale, inhale, 3, exhale, inhale, 4, exhale, inhale, 5, exhale, inhale, 6, exhale, inhale, 7, exhale, inhale, 8, exhale, inhale, 9, exhale, inhale, 10, exhale and relax. आपण 30 सेकंदाचा ब्रेक घेऊया आणि परत सेकंड राऊंडकडे जाऊया. आता मी ज्या वेळेला तुमच्याकडनं हे करवून घेतेय, ह्या पॉइंटला आपण सलग गेलोय. बरेच लोक इथे मध्ये डायव्हर्ट झाले असणार, कारण सवय नाही आहे आपल्याला. ब्रेनला सवय कशाची आहे? स्ट्रेसमध्ये राहण्याची, त्याचेच सेंटर्स ऍक्टिव्ह करण्याची. म्हणून चिडणं हे आपल्याला असं शक्य आहे, बिकॉज इट इज अ स्ट्रेस रिस्पॉन्स. कम्पॅशन दाखवणं ह्याची केमिस्ट्रीच वायर्ड नसल्यामुळे ते अवघड आहे. म्हणून लेट आउट झाल्यानंतर, बडबड 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 केल्यानंतर आपण शांत
पण हेच जर रिॲक्ट व्हायच्या आधी कळलं तर यू विल सेव्ह सो मेनी रिलेशनशिप्स इन लाईफ, यू विल सेव्ह सो मच ऑफ एनर्जी इन लाईफ, आणि युअर व्हायब्रेशन्स ऑफ कंपॅशन विल ब्रिंग अ लाईफ फुल ऑफ कंपॅशन टू यू. ओके, सो लेट्स गो फॉर द सेकंड राऊंड. फक्त तुम्ही ज्या वेळेला हे घरी प्रॅक्टिस कराल, तुम्ही एकतर या व्हिडिओ बरोबर प्रॅक्टिस करू शकता, किंवा जेव्हा तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करणार आहे ॲज पर द ग्रॅमर किंवा टेक्स्टबुक ऑफ माइंडफुलनेस काय केलं पाहिजे, तुम्ही जिथे डायव्हर्ट होता, म्हणजे आता तुम्ही दोन श्वास व्यवस्थित करू शकला आणि तिसऱ्या श्वासाला भरकटला इकडे तिकडे, किती वाजले, कोण बघतंय का, काय झालं का, फोन वाजला का, ॲज पर ग्रॅमर तुम्ही परत वन पासनं सुरू केलं पाहिजे. ओके, पण ठीक आहे, मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी सहज असल्या पाहिजेत. सो इतकं स्ट्रिक्ट नसलात तरी चालेल, पुढे कंटिन्यू करा, फक्त परत श्वासाकडे या. ओके, कधी कधी खूप इरिटेट होतं, फ्रस्ट्रेट होतात लोक की अरे तीनच्या पुढे जाऊच शकत नाही आहे आपण. ओके, असू दे, यू कॅन गो फॉर 4-5, बट डायव्हर्ट झाला की स्टेबल व्हा, कम बॅक, कम बॅक, कम बॅक टू युअर ब्रेथ. सेकंड राऊंड सुरू करूया, रिलॅक्स व्हा, एक दीर्घ श्वास घ्या आणि उश्वास थोडा, बॉडी रिलॅक्स करा. सुरू करूया. ओके, एक्झेल, इनहेल, वन, एक्झेल, इनहेल, टू, एक्झेल, इनहेल, थ्री, एक्झेल, इनहेल, फोर, एक्सेल, इनहेल, फाइव, एक्सेल, इनहेल, सिक्स, एक्सेल, इनहेल, सेवन. लक्ष श्वासाकडे, एक्सेल, इनहेल, एट, एक्सेल, इनहेल, नाइन, एक्सेल, इनहेल, एंड एक्सेल, टेन. रिलॅक्स युअर बॉडी. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मगाशी ऍक्च्युली हे सुरुवातीला सांगायला हवं होतं पण ते राहिलं माझ्याकडनं. जर कधी तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं, तुम्हाला वाटलं की नाही पाच घेतल्यानंतर थोडं दमायला होतं, टेक अ ब्रेक, टेक अ ब्रेक. कट्टर किंवा खूप स्ट्रिक्ट असून यू कॅनॉट बी पीसफुल. ओके, द इझियर यू आर द मोर पीसफुल यू विल बी, द मोर पीस यू विल एक्सपिरियन्स. सो इट इज अ वंडरफुल एक्सरसाइज अँड सगळी ब्रेन केमिस्ट्री रिफ्रेश करायला मदत करतं ते. आता पुढची गोष्ट, ज्या वेळेला एक वेळ ठरवा दिवसात टू प्रॅक्टिस माइंडफुलनेस. आता हे झालं मेडिटेशन फॉर माइंडफुलनेस, हाऊ टू प्रॅक्टिस माइंडफुलनेस. एक ऍक्टिव्हिटी ठरवा दिवसामध्ये कुठलीही, मग ती चहा पिणं असेल, एखादं जेवण असेल, आंघोळ असेल, ड्रायव्हिंग असेल, तयार होणं असेल, ही ऍक्टिव्हिटी माइंडफुली करा. माइंडफुली म्हणजे आपले सगळे सेन्सेस त्यात इन्वॉल्व करायचे. आता इफ यू डिसाइड टू हॅव फूड माइंडफुली, जेवण जर तुम्ही माइंडफुली करायचा विचार केला तर कसं करायचं, सगळे सेन्सेस. सो ते ताट बघा कसं दिसतंय, त्यातले रंग बघा. आता इकडे फक्त लक्षात घ्या, तुम्ही हे सगळं करत असताना व्हेन यू विल ऑब्झर्व द कलर, सो डाळ पिवळी आहे, भाजी हिरवी आहे, पोळी व्हीट कलरची आहे, किंवा जे काही पदार्थ असतील तुमच्याकडे, द ब्रेन हॅज अ टेंडन्सी टू कॉमेंट. ओके, की अरे यार ही अशी फिक्की पिवळी काय डाळ, ही जरा गडद पिवळी असायला हवी होती, हे भाजीचा रंग नाही नाही नाही, असं बटाटा का घातला आज भाजीमध्ये, मी बटाटा खाते. त्या डिस्कशनमध्ये जायचं नाही आहे, चव घेताना. सो तुम्हाला पहिलं ते अन्न बघायचंय, फक्त बघायचंय, रिमेंबर विदाउट जजमेंट. आलं जरी असे विचार येणार आहेत, असं मला करायचंच नाहीये असं नाही करायचं, येऊ दे विचार आले तर गेट बॅक. ओके, त्या ट्रेनमध्ये जाऊ नका. सो कम बॅक, कसं परत येणार, आस्क युअर सेल्फ, मी काय करतेय, मी जेवतीये तर जेव, फक्त जेव, हिअर अँड नाव. ओके,
हिअर अँड नाव. तुमचं माइंड बरंच डिस्कशन काढेल, तो तुमच्या माइंडला सांगा की 5 मिनिटांनी आपण सगळं डिस्कशन करूया. तुम्ही त्या माइंडला जेवढं रेजिस्ट करणार आहे ना की नाही मला दुसरं काहीच विचार करायचं नाही मला दुसरं, तेवढे विचार जास्त येणार आहेत. द मोर यू बी फ्रेंडली विथ द माइंड की येस मला माहिती आहे की आपल्याला खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे 5 मिनिटांनी, द माइंड विल लिसन. कारण तुम्ही त्याला हडहूड केलेलं नाही आहे, तुम्ही त्याला प्रेमाने कुरवाळून सांगितलेलं आहे की 5 मिनिट्स. सो त्या रंगांकडे लक्ष द्या, त्याच्या टेक्स्चरकडे लक्ष द्या, मग स्पर्शाकडे लक्ष द्या की हाताला कसं लागतं, तो पोळीचा तुकडा घेतल्यावरती कसा आहे हातात, आज जरा कडकच झाल्या आहेत मऊ का नाही झालेलं. हिअर अँड नाव त्याचं डिस्कशन आपण नंतर करूया. ओके हे बघा, आपल्याला असं प्रत्येक जेवणावरती वागायचं नाही आहे. इथे आपण ठरवलेलं आहे की आय एम गोइंग टू प्रॅक्टिस माइंडफुलनेस, म्हणून असं करायचं. नाहीतर कसं झालंय काय झालंय कॉमेंट करणं, प्लॅनिंग करणं, काय चुकलंय काय बरोबर आहे, हे नॉर्मल प्रक्रिया आहे, त्याला रेजिस्ट करायचं नाहीये. पण जी ऍक्टिव्हिटी आपण ठरवली आहे की मला दिवसामध्ये ही ऍक्टिव्हिटी माइंडफुली करायची, इथे हे डिस्कशन नाही करायचं आपल्याला. इथे या माइंडच्या ट्रेनमधनं बाहेर पडायचं, येऊ दे त्याला, वॉच ऑब्झर्व इट की कसं माइंड भरकटते. ओके असू दे. Here and now. So त्याचा वास बघा, त्या वर्णाला भाजीला वास कसा येतोय ते बघा. सो यू आर अवेअर ऑफ एव्हरी सेन्स. चव घेताना चावताय चावताय कशी लागते चव त्याची, खाय. यू नॉट गोईंग इन टू एनी ऍब्जेक्टिव्ह विथ इट, यू जस्ट ऑब्झर्विंग, यू जस्ट ऑब्झर्विंग. सो सगळे सेन्सेस आपण त्या एका ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व करतोय. सो ड्राईव्ह करताना ड्राईव्ह हिअर अँड नाव, स्टिअरिंगचा फील बघा, डोळ्याला काय दिसतंय ते बघा, काय चाललंय, कानाला काय ऐकायला येतंय ते बघा, विचार येतील अरे इकडे जायचं, लेफ्ट घ्यायचा होता राईट घ्यायचा होता, हिअर अँड नाव. हे असं सगळीकडे करायचं नाही आहे. ओके दिवसभर आपल्याला त्या अवस्थेत राहणं शक्य नाही आहे, पण ऍटलीस्ट हे मधून मधून जर डिप्स घेऊ शकलो आपण तर सगळी सिस्टम फ्रेश होईल. जी आंघोळ केल्यावरती सगळं फ्रेश होतं म्हणून दिवसभर आंघोळ करत नाही ना आपण, पण दिवसातनं एकदा जरी केली तरी सगळी सिस्टम आपली सगळी बॉडी रिफ्रेश होते. इन द सेम वे 5 मिनिटं पण कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण त्या माइंडफुलनेसमध्ये त्या प्रेझेंटमध्ये जर एक डुबकी मारू शकलो तर हे सगळा पास्टचं बर्डन फ्युचरचं बर्डन कट होतं, आणि असंच करत हळूहळू आपल्या ब्रेनला रिवायर व्हायची सवय लागेल. यू विल फील, यू विल गेट इरिटेटेड ॲट टाइम्स की अरे नाहीच होते परत डायव्हर्ट, असू दे, 1 मिनिट होऊ शकतंय माझ्याकडनं, फाईन, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. डोंट बी व्हेरी स्ट्रिक्ट, आपल्याला कुठे हिमालय वगैरे गाठायचं नाही, आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आपला अजेंडा हाच आहे टू एक्सपिरियन्स पीस, टू बी हॅपी, टू एक्सपिरियन्स अ व्हेरी सिम्पल नॉर्मल सॉर्टेड अनकॉम्प्लिकेटेड लाईफ. बाकी सगळ्या गोष्टी बोनस इफेक्ट आहे. सो ही एक पद्धत आहे जी आपण जर आंघोळणी पाडली तर आपण आपल्या शरीराच्या पेशींना सवय लावतोय स्ट्रेस मेकॅनिझम पासून शिफ्ट होऊन हिलिंग मेकॅनिझम वरती राहण्याची. सगळी बॉडी ब्रेन होमिओस्टॅसिस मध्ये आणतोय, हार्मनी मध्ये आणतोय. सो विदाउट ऑब्स्टॅकल जे ब्रेनची नॅचरल केमिस्ट्री तयार व्हायला पाहिजे टू मेक अस फील हॅपी, टू मेक अस फील कनेक्टेड, टू मेक अस फील कंटेन्ड, हे सगळं फायर व्हायला सुरुवात होईल सिस्टममध्ये. ओके जे लोक रेग्युलरली टॅपिंग करतात, माइंडफुली टॅपिंग करा, स्पर्शाकडे लक्ष द्या, काय बोलताय हे ऐका, आधेमध्ये जाईल इकडे तिकडे जाऊ दे, कम बॅक, व्हॉट विल यू टेल युअर सेल्फ, हिअर अँड नाव, हिअर अँड नाव. ओके सो इकडे तिकडे जाईल जाऊ दे, माइंडफुली टॅपिंग करा, यू विल एक्सपिरियन्स की तुमच्या टॅपिंग मध्येच इतका मुलाग्रह फरक पडेल, द रिलीज विल बी सो इझी बिकॉज यू आर हिअर अँड नाव, यू आर एक्सपिरियन्सिंग द मॅजिकल पोटेन्शियल ऑफ द प्रेझेंट मोमेंट. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट इज माइंडफुल ऑफ द माइंड. सो जसं आपण
ब्रेथचं एक्सरसाइज केलं, तसंच आपण एक 2 मिनिटं हा माइंडचा एक्सरसाइज पण एक्सपिरियन्स करणार. काय करायचंय आपल्याला? आत्ता जसं आपण आपल्या श्वासाकडे लक्ष, ही थोडीशी ऍडव्हान्स स्टेज आहे, सो ज्यांना ब्रेथ बरोबर थोडं इझी आत्ता वाटत असेल कंटिन्यू देत, पण हे माहिती असू देत आपल्याला आणि करायचा प्रयत्न करा. सो आपण जसं आत्ता ब्रेथकडे लक्ष दिलं, तसंच आपण आपल्या मनातल्या विचारांकडे लक्ष द्यायचंय, त्याच्यामध्ये एन्टँगल न होता. आपण बघितलंय की नाही, एक अशी ते डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड असतात, त्याच्यावरती कसं असते पट्टी सरकत असते, पुढे सरकत असते, तशाच पद्धतीत यू हॅव टू जस्ट सिट स्टील अँड ऑब्झर्व की हा विचार ओके नेक्स्ट. यू हॅव टू बी अवेअर ऑफ द थॉट. सो भीतीचा विचार येईल की अरे यार परत ह्याचा फोन आला तर, परत हे पैशाचा विचार आला तर, हा विचार आहे, लेट इट पास. आपण काय होतं, तो विचार अरे मग आता परत मला रेस्टलेस वाटायला लागलं, मग कसं त्याचे पैसे देणार, मग कुठून देणार, अडकलेले कसे येणार, कधी येणार, नाही आले तर, आपण ह्या डिस्कशनमध्ये जातो. हे एरवीला ठीक आहे वेन यू आर प्लॅनिंग, पण वेन यू हॅव डिसाइडेड टू डू अ माइंडफुल एक्सरसाइज, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे. यू हॅव टू जस्ट लेट इट पास. नेक्स्ट, वेगळा काहीतरी विचारी किंवा परत तोची नेक्स्ट, परत तोची नेक्स्ट. किती वेळ चालणार आहे असं, बोर होतोय मला नेक्स्ट. बोर होणं, रेस्टलेसनेस जाणवणं, हा पण विचारच आहे, लेट इट पास, लेट इट पास. जर ही टेक्निक जमली तर यू विल एक्सपिरियन्स पॉवर ओव्हर युअर माइंड. आज काय घडतंय, मनामध्ये एक विचार येतो, आपण खूप हॅपी असतो, एका आनंदामध्ये दिवस सुरू करतो आणि ठरवतो की आज टॅपिंग करणार, सगळं करणार आहे आणि आनंदात दिवस सुरू करतो, आणि एक विचार येतो आणि सगळी केमिस्ट्री उलटवतो, तो आपली व्हायब्रेशन्स उलटवतो. पण ही टेक्निक जर जमली आपल्याला, दॅट यू जस्ट लेट इट पास, इट्स अ थॉट, यू लेट इट पास. ते पास होण्यासाठी आलं होतं. जसं एखाद्या स्क्रीनवरती आपण स्क्रोल करतो ना, इट पासेस. तुम्ही जोपर्यंत त्या स्क्रीनवरच्या एका आयकनला क्लिक करत नाही तोपर्यंत ते उघडत नाही, बरोबर आहे की नाही? सो इन द सेम वे, तुम्ही जोपर्यंत त्या विचाराला एंटरटेन करत नाही तोपर्यंत तो त्याची पुढची केमिस्ट्री घडवत नाही. ओके, सो वी विल ट्राय दिस फॉर 2 मिनिट्स. डोळे बंद करा, शांत बसा. ऑब्झर्व करा, आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, आजूबाजूला काय आवाज आहे ऑब्झर्व करा. त्याच्या डिस्कशन मध्ये जाऊ नका, कोण ओरडतंय, कोण किंचाळतंय, मॅच सुरू झाली का, मग काय झालं, टॉस झाला का. 5 मिनिट्स, 5 मिनिट्स ऑब्झर्व करा, काय आवाज आहे, जस्ट नोटिस. फॅनचा आवाज आहे, अजून कशाचा तरी आवाज आहे, आवाज आहे, ओके, इट्स साऊंड. शरीरातल्या संवेदनांना ऑब्झर्व करा, की कुठे दुखतंय, अवघडलंय, जस्ट ऑब्झर्व. कुठे पेन आहे, थोडं रेस्टलेस वाटतंय, हेवी वाटते बॉडी, लाईट वाटते, भूक लागली आहे, शरीरातल्या संवेदनांना ऑब्झर्व करा, दे आर जस्ट सेन्सेशन्स. एंटरटेन करू नका, मग हे कधी संपणार आहे, मग कधी जेवणार आहे, हिअर अँड नाव. सो लेट इट पास. आता मनातल्या विचारांकडे बघा, नेक्स्ट, कधी संपणार आहे, मग मी काय करणार आहे ह्याच्यानंतर, मी हे कसं प्रॅक्टिस करणार आहे, मला काहीतरी काम करायचंय. नेक्स्ट, नेक्स्ट, आपल्याला डिस्कशन करायचं नाहीये, बोर होतंय, नेक्स्ट. You have to just observe and not entangle. त्याच्या डिस्कशन मध्ये जायचं नाहीये. नेक्स्ट, इकडे तिकडे मध्ये भरकटाल, एखाद्या विचाराबरोबर जाल पण, हिअर अँड नाव. आणि खूप इम्पॉर्टंट काहीतरी डिस्कशन करायचं असेल तर माइंडला सांगा 5 मिनिट्स, 5 मिनिट्स करायचं, खूप महत्वाचं डिस्कशन आहे, करायचं 5 मिनिटांनी. Here and now. Next.
मी का भरकटले हा पण विचार आहे. नेक्स्ट, का मला स्टेबल राहता येते हा पण विचार आहे. नेक्स्ट, नेक्स्ट हे कधी संपणार आहे. नेक्स्ट, बी हियर अँड बी नाउ. स्टॉप, स्लोली ओपन युअर आईज. सो सवय नाही आहे ह्या अवस्थेची, पण जर आपण ह्याची सवय अंगवळणी पाडली, 5 मिनिटाचा प्रश्न, जस्ट 5 मिनिट्स इन अ डे, रोज 10 श्वास जर आपण ह्या मेडिटेशननी आपली ब्रेन केमिस्ट्री चेंज करू शकलो, तर आज जे कारण नसतानाच्या स्ट्रेसमध्ये आपण सगळेजण आहोत, कळत न कळत आहोत, हे सगळं चेंज व्हायला मदत होईल. कारण अंततः प्रत्येकाला तो पीस पाहिजे लाईफमध्ये, दॅट अनचेंजिंग पीस. एक अशी अवस्था जी बाहेर काहीही घडलं तरी आपल्याला हलवणार नाही. सो जोपर्यंत बाहेरच्या गोष्टी बदलण्यासाठी थांबू नका, तुम्ही इंटरनली जेव्हा बदलाल, तुमचे प्रोग्रामिंग्स बदलतील, तुमचे ब्रेन कंडिशनिंग्स बदलतील, अशा पॉइंटला बाहेरच्या गोष्टी ह्या सगळ्याला आपोआप प्रतिसाद द्यायला लागतील. सो वी हॅव टुडे ओपन्ड अ वंडरफुल डोर ऑफ स्पिरिच्युअलिटी, अ व्हेरी बेसिक इझी मेथड टू एक्सेस दिस ग्रेट इन्फायनाईट पोटेन्शियल दॅट वी ऑल हॅव. ओके, सो yes, we will share. You don't need to beg to share the video link. We will definitely share the video, YouTube video link. Okay, so thank you everybody, and I wish all of you all a lot of strength, stability, harmony and peace. Thank you, and wish you all a very happy good night, and enjoy this meditation. Meditation has to be fun, it has to be happiness. Be easy on yourself. Okay, thank you and good night.